व्हाईट प्लस वन, काय घडलंय काय बिघडलंय पहिल्या चेंडूवर दोन धावा नक्कीच होताना आपण पाहिल्या. दोन धावा फलक्यावर लगावले गेलेले आहेत, नक्कीच विवेक सुद्धा नाखुश असेल. पहिल्या चेंडूवर दोन डाव, नक्कीच दर्यासागरचा समर्थक वर्ग सुद्धा मॅच बघण्यासाठी आलेला आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, फुल टॉस सहा धावेसाठी. चांगली सुरुवात करताना अक्षय मांडवकर, जळगाव चॅलेंजर्स वर्सेस दर्यासागर असा रंगणारा सामना. नक्कीच आधीच्या मॅच मध्ये सुद्धा नंदू अक्षयने 45 धावा खुटल्या होत्या, या बॅटरने 45 धावाची खेळी अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिली. जबरदस्त बॅटिंग करतोय, म्हणजे तू जमी पैदा करतो आसमा पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तू अपने अंदर पहिला आत्मविश्वास पैदा कर. नक्की शांतनु सुद्धा आलेले आहे, त्याची सुद्धा नक्की चर्चा होईल. 15 वयाचा खेळाडू, चांगली उंची आपल्या संघामध्ये शांतनुने गाठलेली आहे. शंतनू पुन्हा एकदा टाकला चेंडू, आता मात्र पंचाने व्हाईट चेंडू, नक्कीच एक चेंडू आणि नऊ धावा असं समीकरण आहे. एक चेंडू मध्ये नऊ धावा मात्र पहिल्याच एका बॉलवर काढलेले आहेत. प्रेशर नक्कीच विवेक वर असेल, प्रेशर मात्र नक्कीच विवेकला रिलीज करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय, ओहो चांगला चेंडू, एक एक धाव वाचवायची आहेत. बबनला मात्र चेंडू अडवायचा होता, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंघ झालेली आहे 10, दोन चेंडू आणि 10 धावा असा रंगणार सामना. म्हणजे तू जमी पैदा कर, तू आसमा पैदा कर, मागणे से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तू अपने अंदर पहिला आत्मविश्वास पैदा कर. आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट, लाईनचे फटके तो मिलेंगे फटके. नक्कीच चांगली बॉलिंग मात्र नक्कीच करावी लागणार आहे विवेकला. चांगला भरणा असलेला संघ नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल, चांगले चांगले बॅटर या संघामध्ये आहेत दर्यासागर संघामध्ये. परंतु अक्षयला मात्र लवकरात लवकर तुम्हाला आउट करावं लागेल, कारण का चांगली बॅटिंग आधीच्या मॅच मध्ये अक्षयने केली होती. रनआउटची संधी, काय घडलंय, चांगला थ्रो अटेम्प्ट केला होता डॉक्टर सोमनाथने, मात्र जबरदस्त थ्रो केला होता, नक्कीच गरज होती, कारण का अक्षय एक मोठा बॅटर आहे. कारण का आधीच्या मॅच मध्ये सुद्धा अक्षयने मात्र एकट्याने 45 धावा खुटल्या होत्या, 45 धावाची एक ती अभेद्य अशी खेळी त्याने आपल्या संघासाठी केली होती. आणि तेवढ्याच ताकदीचा दर्यासागर हा संघ सुद्धा नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतो, कारण रॉय पाहायला भेटणार आहे, नंदू पाहायला भेटेल, सना चांगला असा भरणा असलेला संघ नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नक्कीच नयन पाहायला भेटेल, आर्यन तुम्हाला पाहायला भेटेल. आर्यनची सुद्धा आपण खेळीची चर्चा काल केली, दोन षटकार आर्यने मात्र स्क्वेअर लेगला मारले, त्याची सुद्धा नक्कीच चर्चा होईल. परंतु रॉय सुद्धा आलेला आहे, चांगला भरणा असलेला संघ दर्यासागर हा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे. पुन्हा एकदा ओहो पंचारकडे मोठी अपील, रनआउटची संधी आहे, काय घडतंय काय बिघडतंय, चांगलं बॅकअप सुद्धा नक्कीच आर्यनकडून पाहायला भेटलं. नक्कीच दापोली इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच टेलिकास्ट होत आहे. वसीम खमसे सर सुद्धा नक्कीच मॅच बघत आहेत, नक्कीच मोजम सर सुद्धा नक्कीच मॅच बघतात, तुम्हाला पाहायला भेटतात दुबई मधून. आनंद काळेकर मॅनफोर्ड पुणे मधून सुद्धा मॅच बघतोय, दर्यासागरचा संघ आहे, नक्कीच या मॅचची सुद्धा चर्चा सातत्याने होत आहे.
बिलाल किती धाव, बिलाल दोन धावा, धावसंख्या झाली 15 धावा, पाच चेंडू मध्ये 15 धावा झाल्या आहेत। पुन्हा एकदा असा जे झालाय सना हो दाखवा लागला चेंडू, आता कमबॅक म्हणावं लागेल। नक्कीच एक चेंडू मध्ये 9 धावा झाल्या होत्या, नंतर मात्र 5 चेंडू मध्ये 6 धावा सनाने खर्च केल्या आहेत आणि एक वजा समाप्त्यानंतर धावसंख्या झाली 15 धावा फलकावर लगावल्या गेले आहेत। म्हणजे तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडून आणीन अशी स्टेटस थोडं पोरं कडीपत्ता तोडायला जात मार खाऊन येतात अशी अवस्था त्या एक बॉलवर झाली होती। परंतु नंतर मात्र सँटी नक्कीच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सँटी कडून आणि एक वजा समाप्त्यानंतर धावसंख्या झाली आहे 15 धावा। आता नक्कीच जाऊया कोण ओव्हर घेऊन येतो, रॉयकडे आपण नक्कीच जाणार आहोत। भव्य रॉय आपल्या संघासाठी काय करतोय, प्रोजेक्ट स्कोर आपण पाहतोय, 4 षटकाचा सामना असेल, 60 चा करंट रन रेट पाहतोय 15 चा। नक्कीच बहुत देर से नॉन स्ट्राइक पे रहने वाला किशोर आपकी मर्तबा स्ट्राइकिंग एंडला, बघूया किशोर आपल्या संघासाठी काय करतोय। लगातार जर 3 षटकार मारले तर फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज, चमचमात अशी स्पीड बोर्डची नोटी घेऊन आलेले आहेत फैयाज पटेल। ओहो चांगला पंच केलेला आहे, स्वागत पहिल्या चेंडूवर, बघूया जातोय पंचांकडे की धावेसाठी पंच, स्वयंसेवक आहे त्यांनी सांगायचं स्वयंसेवक। काय शॉट मारला किशोरने, आता मात्र किशोरला सुद्धा सूर गवसलेला आहे, शॉट ऑफ द डे नक्कीच पाहिलं, पॉइंट चेसिंग चेंडू ट्रॅव्हल झाला पहिल्याच चेंडूवर मात्र समाचार घेताना रॉयचा। नाचिम पार्टी सरांना सुद्धा मी विनंती करतो, युट्यूब त्यांनी स्पॉन्सरशिप केली, दापोली इव्हेंटची जी युट्यूब आहे लाईव्ह ती स्पॉन्सरशिप केले, नाझीम पालटे यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे, नाझीम पालटे सर सुद्धा त्यांना झूम करायचं, नाझीम पालटे सरांना नक्कीच हटके असं लुकिंग नक्कीच तुम्हाला नाझीम सरांकडून पाहायला भेटेल, ब्लॅक गॉगल परिधान करून ते विराजमान झालेले आहेत। ओहो डान्स द ग्राउंड परफ्यूम डिलिव्हरी नक्की पाहतोय, नाही चांगला चेंडू गॅदर केलाय, बघूया एक धावेर मात्र समाधान म्हणावं लागेल, धावसंख्या नक्कीच वाढताना तुम्हाला पाहायला भेटेल। नाझीम सरांना विनंती करतोय, ते सुद्धा येताना युट्यूबची जी स्पॉन्सरशिप त्यांनी केलेली आहे, दापोली इव्हेंट आपण पाहतोय, नक्कीच चांगली लुकिंग त्यांच्याकडून पाहताना कॅमेरामॅन त्यांना झूम करताना, कारण का दापोली इव्हेंटची क्लिअरिटी सुद्धा भरपूर चांगली आहे, आपल्या गावामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होतात मित्रांनो, दापोली इव्हेंटला नक्कीच तुम्ही सहकार्य करत जा, त्यांना बोलवत जा, चांगली मॅच तुम्हाला तुमची चांगली टुर्नामेंट मात्र चांगली पार पाडली जाईल। आता मात्र कोणता खेळाडू बाद झालाय, अक्षय मात्र बाद होता, नक्कीच आपण पाहायला भेटतोय अक्षय मांडवकर बॅक टू द पवेलियन, एक मोठा झटका पाहायला भेटतोय ज्या खेळाडूने आधीच्या मॅच मध्ये 45 धावा केल्या होत्या आणि त्या संघाने एक ओव्हरची पॅनल्टी सुद्धा घेतली होती, म्हणजे तो संघ जो आहे जळगावचा संघ तो मात्र 3 ओव्हर खेळला, समोरचा संघ 4 षटकं खेळला तरी सुद्धा तो संघ जिंकलेला आहे आणि त्या संघाची लढत मात्र दर्यासागर संघासमोर। नाझीम पालटे यांचं इथे आगमन झालेलं, त्यांना विनंती, सर्वांनी टाळा वाजवा नाझीम पालटेसाठी, सर्वांनी टाळा वाजवा जोरात, जोरदार टाळा होते, कारण का युट्यूबच्या माध्यमातून आपल्या दुबईला लोक आहेत, कुवेतला आहेत, ओमानला आहेत, ते मात्र नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून ही टेलिकास्ट 196 देशामध्ये होत आहे, दापोली इव्हेंटच्या माध्यमातून कॅमेरामॅन बघा मित्रांनो साहेबाज सर किती मेहनत घेत आहेत, नक्कीच तुम्हाला कैद करतायत कॅमेरेमध्ये। आणि नाझीम सर तुम्ही जो चॅनल मागवला ना एक नंबर कडक आहे, जबरदस्त चॅनल दापोली इव्हेंट एक नंबर। नक्कीच बबनने मात्र चांगली ती कॅच पकडली, चांगला चेंडू बबनने गॅदर केला, गॅदर होताना आपण पाहिलं। पुन्हा एकदा रॉय सज्ज झालाय लेफ्ट हँड बॅटर साठी, ओहो पंच केलंय, बघूया डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय एक धावेसाठी, म्हणजे भाजी आणलं रेशन आणलं गर्दीमध्ये घुसून, भाजी आणलं रेशन आणलं गर्दीमध्ये घुसून, आता कोरोनाचं नाव घेऊन दवाखान्यात बसून, शंतनू कोरोनाचं नाव घेऊन दवाखान्यात बसून,
डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव्यासाठी धाव संख्या झालेली आहे 23 धावा. रॉयलला नक्कीच कम बॅक करावं लागेल. चांगला भरणा असा संघ, चांगले बॅटर दर्या सगळ्या संघामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे. तेवढ्याच ताकदीचा जालगावा संघ सुद्धा हवेमध्ये मारलेला आहे, जातोय लीलाधरच्या मस्तकावर दस्तक देऊन सहा धावेसाठी, सहा 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 धावेसाठी. नक्कीच नाजीम सर चांगली युट्यूब चॅनल नक्कीच तुम्हाला पाहायला भेटत दाखवले. इव्हेंटच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचा पूर्ण चेहरा दिसतोय. एक इथली एवढी क्लिअरिटी, दुबई मधून खास कॅमेरा मागवला, दुबई मधून एवढी क्लिअरिटी आहे. पुन्हा एकदा डान्स इन द ग्राउंड, नक्कीच पाहायला भेटू किती धावा येतील. एक धाव्यात समाधान आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये सुद्धा नक्कीच 15 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये सुद्धा नक्कीच 15 धावा आपण पाहिल्या. म्हणजे ती माणसं पायाने चालतात, जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर गाठतात, आणि जी माणसं डोक्याने चालतात ध्येयापर्यंत पोहोचतात. नक्कीच तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल डोक्याचा वापर सुद्धा करावा लागेल. मी कॉमेंटीच्या माध्यमातून सातत्याने सांगत असतो, अभ्यास करा, अभ्यास करून मस्तक सुधारतं, आणि ज्याचं मस्तक सुधारलेलं असतं ते कोणासमोर नतमस्तक होत नाही, हा आतापर्यंत इतिहास आहे. त्यामुळे अभ्यास करा. धावसंघ झालेले 30 धावा फलकावर लगावले गेले आहेत. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावाने इस्माईलला सुद्धा गौरवला सुद्धा आपण पाहतोय, जयदीपला पाहतोय. इस्माईल आणि जयदीप बघा कसे बसलेले आहेत मित्रांनो, टेलिकास्ट करताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेट, टेन्शन मध्ये आहेत बघा. म्हणजे पेन्शन नसेल तर टेन्शन असेल, आणि कालचा मॅच टेन्शन आलेलं आहे आमच्या. नक्कीच कॅमेरामॅन कैद करताना नक्कीच आपण मजर भाईकडे जाऊ, साहेबाजकडे जाऊ, ते सुद्धा कॅमेरामध्ये कैद होताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतात. आता मात्र कयूम बाय आमच्या गावचे दबंग ते सुद्धा आलेले आहेत, दबंग माणूस आहे कयूम बाय. नक्कीच कॅमेरामॅन आमच्या मान्यवरांकडे फोकस करताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटत. आता कॅमेरामॅन, आता मात्र कॉमेंट्री मॅन अमोल पालेकर यांच्याकडे सुद्धा फोकस केलेला आहे. मजर बाय असतील ना ते सातत्याने चर्चा, आणि जाऊया आता मैदानाकडे. दोन वर्ष आता मात्र बॉलिंग साठी नंदू, बघूया नंदू काय करतोय आपल्या संघासाठी. नाम आहे नंदू. आता मात्र वाईट चेडू नंदू टाकलेला आहे. नक्कीच कम बॅक नंदूला मात्र करावं लागणार आहे. आणि नंदूने जर दोन विकेट घेतला तर फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश मिळालेला आहे. दोन विकेट 500 रुपये, चांगला चेडू टाकलेला आहे. स्क्रीनला चेडू जातोय, ट्रॅव्हल झालाय 4 धावेसाठी. नंदूने जर दोन विकेट घेतले फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज, आणि नंदूने जर 3 विकेट घेतले तर उदय नाथगावकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. नंदूने जर 6 षटकार मारले तर पप्पा झेंडेकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. नंदूसाठी बघा मी नंदू सबका बंधू. पुन्हा एकदा नंदू, आता मात्र व्हाईट चेंडू, नक्कीच चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल. शिवशक्ती या संघाला मोठी उंची गाठून दिलेली आहे. मुंबईमध्ये सातत्याने शिवशक्ती या संघ मात्र मोठमोठे टुर्नामेंट जिंकत आहे. आमच्या आपल्या गावातील संघ मित्रांनो, पूर्ण मुंबईमध्ये जाऊन मोठी कामगिरी करणारा शिवशक्ती या संघ आहे. त्यामध्ये खेळणार बॅटर जबरदस्त बॅकवर्ड चेंडू चांगला पंच केला षटकारासाठी, 6 धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणि धाव संघ झालेली आहे 42 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. तारा तुड भी जाए जमी पे नहीं गिरता, तारा तुड भी जाए जमी पे नहीं गिरता, गिरते हजारों दरिया किसी समुद्र पर समुद्र किसी दरिया में नहीं गिरता. चांगली बॅटिंग करताना किस तेजस आपल्या संघासाठी पाहायला भेटतोय. जो इधर पब्लिक आई हुई चिकन मटन बिर्याणी खिलाकर बुलाई गई पब्लिक नहीं है, ट्रकों में भर भर कर बुलाई गई पब्लिक नहीं है, क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान उनका अभिमान इन्हें खींच के लेके आए. ओहो आता मात्र व्हाईट चेंडू, धाव संख्या झाले 43, दोन चेंडू मध्ये तब्बल 13 धावा सोपून काढलेले आहेत. करंट रन रेट आपण पाहतोय 18.  आता पुन्हा एकदा व्हाईट, इंडिया में फॉक्स चल रहा है और व्हाईट नक्कीच आपण पाहिलं.
हो चांगला चेडू टाकलेला आहे, आता मात्र कमबॅक म्हणाल नंदुरबळ यांच्याकडून का मला ओढ दिली त्याचं मात्र प्रक्षेपण नक्कीच नंदुरला करावं लागणार आहे. डान्स इन द ग्राउंड टाकलाय चेंडू, जबरदस्त गिरकी घेतली आणि बॅटरची सुद्धा फिरकी घेतली, बॅटरी सुद्धा सन्मान दिलेला आहे. नक्कीच चांगला चेंडू नंदूकडून म्हणावा लागेल, कमबॅक मात्र नक्कीच करावं लागणार नंदू यांना. हो चांगला पंच केलेला आहे आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो दोन धावेसाठी. धाव संख्या झालेली 46, धावा फलकावर लगावले गेलेत. दोन चेंडू असेल, निर्णायक असे चेंडू असतील, दोन या चेंडू मध्ये किती धावा येतील याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. नक्कीच चांगला भरणा असलेला संघ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जालगाव हा संघ नक्कीच आधीच्या मॅच मध्ये सुद्धा 3 ओव्हर मध्ये ते सामना जिंकले होते, पेनल्टी घेऊन खेळले, नंतर चांगली बॅटिंग आपण पाहिली. तेजस मात्र चांगली बॅटिंग करताना, किशोरला सुद्धा पाहिलं आपण ऑलराऊंडर असा अष्टपैलू असा खेळाडू किशोर, आणि शंतनूला सुद्धा पाहिलं 15 वर्षाचा खेळाडू, त्याची सुद्धा बॉलिंग आपण पाहणार, लेफ्ट हँड बॉलर नक्कीच हा सुद्धा खेळाडू मोठा खेळाडू नक्कीच होणार आहे. छोटा पॅकेट शंतनू नक्कीच एक दिवशी बडा पॅकेट होणार, बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. दोन पूर्णांक 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, शेवटचा चेंडू असेल निर्णायक. ह्या चेंडू मध्ये नक्कीच कमबॅक करावा लागेल नंदूला. चप्पल झालाय नक्कीच, पंचाने मात्र 9 चेंडू घोषित केलेला आहे. चांगला चेंडू टाकला होता परंतु पंचाने 9 चेंडू घोषित केलेला आहे. नक्कीच नाखुश असणार आहे नंदू, धावा आल्या होत्या दोन्ही ओव्हर मध्ये, नंतर त्याला ओव्हर दिली गेली, नंतर त्याने आतापर्यंत नक्कीच 18 धावा खर्च केलेल्या आहेत 5 चेंडू मध्ये. हो आता डॉट चेंडू म्हणावा लागेल, काय संधी आहे, संधी आहे, काय घडतंय काय बिघडतंय, फलंदाज मात्र बाद. नक्कीच सुरुवातीला धावा आल्या होत्या, नंतर मात्र चांगलं कमबॅक केलं, 18 धावा आल्या परंतु विकेट सुद्धा बहाल झालेली आहे. आता बघूया 14 षटक घेऊन कोणता खेळाडू येतोय. नक्कीच आपण कॅमेऱ्यामध्ये पाहतोय झूम होताना खेळाडू, नक्कीच छोटे छोटे लहान खेळाडू सुद्धा आपण पाहत आहेत. हे मॅच बघण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो, बघा प्रेक्षक वर्ग कसा आनंद घेताना तुम्हाला पाहायला भेटतो. मॅचचं टेन्शन बघा किती आहे खेळाडूंवर, झुके का नाही झुकाय का. आणि आमचा हा सुद्धा बसलेला आहे, थोडं मागे झूम करा थोडस. नक्कीच रिप्लाय मध्ये पाहतोय प्रेक्षक वर्गाने, आपण जाऊया मॅच कडे. चौथा षटक घेऊन आला सँटी, पुन्हा एकदा बॅक हॉल टाकला सँटी चेंडू, एक धावेर मात्र समाधान मानावं लागेल. नक्कीच धावसंख्या झालेली आहे, 49 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 49 49 धावा झालेले 3.2 विकेट ने जर 2 विकेट घेतला तर फैयाज पटेल यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅशबॅक आहे. विवेकने जर 2 विकेट घेतला तर विवेक तो 2 विकेट घ्यायचे आहेत फैयाज पटेल यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅशबॅक. नक्कीच शंतनूची आपण बॉलिंग सुद्धा सीझनला पाहिली लेदर क्रिकेटमध्ये, आणि स्वागत मात्र फैयाज पटेल सरांचं केलं आहे. 4 धावेने स्वागत केलेलं आहे, काय स्पीडला बोट होता फैयाजबाजी, स्पीड बोट आहे त्याच्या वेगाने तो चेंडू स्वार झाला, ट्रॅव्हल झाला 4 धावेसाठी. स्ट्रायकिंग पाहतोय अवी तेजस, तेजसने मात्र नक्कीच तेजसला पाहतोय. 9 चेंडू मध्ये तेजसने 22 धावा आतापर्यंत केलेले आहेत, लेफ्ट हँड बॅटर. हो डान्स इन द ग्राउंड, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, म्हणजे खूप काही बदललेलं आहे.
पहिला 20 रुपयाचा बॉल आणण्यासाठी 11 जण पैसे गोळा करायचे. आज बॉल मात्र एकटाच आणू शकतो, पण 11 मित्र जमा करणे खूप अवघड आहे. पुन्हा एकदा विवेक सज्ज झाला, पंच केला, डाकला टाकला चेंडू, रॉयकडे जातोय. बघूया पोलार्ड काय करतोय, आपला संघा धडपड करतो संघासाठी. एकही धाव महत्वाची आहे. आणि डॉक्टर सोमनाथ बघूया काय करतोय. आणि पंचांकडे अपील, फलंदाज बॅक टू द पवेलियन. ताबिश कालावे आणि फारुख दाबोले यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचंय. फारुख बाय ताबिश कालावे यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठात त्याने यायचंय. तसेच जुबेर खुलापकर यांना सुद्धा विनंती करतोय. फारुख जंजीरकर तीन पूर्णांक 5 चेंडू झालेले आहेत, त्यावर सगळ्या झाले 56 धावा. फारुख भाईला विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं. ताबिश भाई सुद्धा आलेले आहेत. या असेल त्यांच्यावरचं मित्र प्रेम नक्कीच तुम्हाला दिसून येतोय. आणि सॅन्टीने मध्ये चांगली ओव्हर टाकली आहे, जबरदस्त ओव्हर म्हणावी लागेल सॅन्टी कडून. चप्पल झाला सॅन्टीने खरोखर अप्रतिम गोलंदाजी. सॅन्टीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत. का मी मुंबईमधून आलोय त्याचं मात्र प्रक्षेपण, कालयामाने मला का बोलवलंय त्याचं मात्र प्रक्षेपण करताना सॅन्टी. नक्कीच पहिले 3 षटक महागड असं षटक म्हणावं लागेल. नंदवी सुद्धा षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. अस्सलाम वालेकुम. इस टूर्नामेंट के लिए जो भी स्पॉन्सरशिप और जो प्राइज मनी आया है वो सारी लिस्ट यहाँ पर मौजूद है. मैं सबके सामने वो लिस्ट पढ़ के सुनाऊंगा. मैं सभी डोनेटर्स का तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा स्टार स्पोर्ट्स क्लब की जानिब से. सबसे पहले मूसा मुअज्जम कालावे, इनकी तरफ से 15,000 का फर्स्ट प्राइज दिया गया है. सेकेंड प्राइज अक्सा मरीन स्पोर्ट्स आड़े, इनकी जानिब से 11,000. शमीम तांबे, इनकी तरफ से फर्स्ट प्राइज की ट्रॉफी दी गई है. फरहान दंशे सेकेंड प्राइज ट्रॉफी. कालावे ब्रदर्स की तरफ से मैन ऑफ द सीरीज, कालावे ब्रदर्स की तरफ से ही मेडल्स दिया जाएगा सारे बच्चों को. जो स्टार स्पोर्ट्स के छोटे बच्चे हैं उनके लिए मेडल्स मंगाए गए हैं कालावे ब्रदर्स की तरफ से. उसी तरीके से बेस्ट बैट्समैन अरमान और रेहान धनशे की तरफ से, बेस्ट बॉलर सैफ चोगले इनके तरफ से. यूट्यूब स्ट्रीमिंग का सारा जो जिम्मा है और स्पॉन्सरशिप दी गई है हमारे ही गाँव के जनाब नाजिम पाल्टी की तरफ से, और DJ स्पॉन्सर्ड बाय हमारे दरबार बरमारे इनके जानिब से. तो ये जो भी बड़े कॉन्ट्रीब्यूटर्स हैं मैं स्टार स्पोर्ट्स की जानिब से तहे दिल से उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा, उनका खैर मकदम करना चाहूँगा. और ये उम्मीद रखता हूँ कि हर साल इस साल की तरह हर साल अगले साल भी वो हमें इसी तरीके से ताउन फराहम करेंगे. उसी तरीके से आतिफ मैस्कर 2001, गुलफाम धनशे 1,000, फैसल शितवारे 1,000, इफ्तिकार धनशे 5,000, आतिम दुनवारे 2,000, फजल पाल्टे 1,000, अनवर मुकादम मांदिवली वाले 500, सिद्दीक कालावे 500, नदीम पाल्टे 1,000, ताहा युसरा पाल्टे 1,000, रौनुक दिवेकर 200, प्रशांत चिकले 500, मुख्तार शितवारे 500,
सोहबान जुबेर कालावे 500, संदीप पावसकर 201, विवेक कालेकर 101, सुबोध गुहागर कर 505, आयशा पटेल 5000 और सकलेन शब्बीर तांबे इनकी जानिब से 2000 का डोनेशन दिया गया है स्टार स्पोर्ट्स के लिए और ये प्रोग्राम को सक्सेसफुल करने के लिए। मैं स्टार स्पोर्ट्स की जानिब से उनका फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और इसी तरीके से एक और अतिथि आया है स्टार स्पोर्ट्स के लिए, हमारे भाई जनाब फारूक दाबोली, इनकी तरफ से स्टार स्पोर्ट्स के लिए 2000 का अतिथि दिया गया है। उसी तरीके से जनाब ताबिश कालावे, इनकी तरफ से भी स्टार स्पोर्ट्स के लिए 2000 का अतिथि दिया गया है। मैं स्टार स्पोर्ट्स की जानिब से उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। मॅचला सुरुवात होत आहे, स्ट्राइक यायला पाहतोय, रॉय हो गया, रॉय आपला संघाडी काय करतोय, ओहो चांगला शॉट अटेम्प्ट केला रॉयने, एक धावेल समाधान। रॉय आणि सॅन्टीज जोडी नक्कीच आपण पाहाल, दोन्ही भाऊ आहेत, छोटे मिया और बडे मिया, नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल रॉय आणि सॅन्टी, नक्कीच आनंद कालेकर सुद्धा मॅच दापोडी इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय, लखनदादा पाहतोय, नक्कीच चर्चा मात्र होते या टूर्नामेंटची। चपल झाला आहे डान्स ग्राउंड, काय घडलंय काय बिघडलंय, नक्कीच एक मोठा बॅटर मैदानामधून विराजमान झाला असता, कीपरला माहिती नाही केवढा मोठा बॅटर आहे, नक्कीच सातत्याने खेळाडूंची मुंबईमध्ये चर्चा होते, खास या टुर्नामेंटसाठी मात्र ते मुंबईमधून खास दाखल झालेले आहेत। तीन खेळाडू आहेत, रॉय असेल, सेंटी असेल, नंदू नादगावकर असेल, ह्या खास टुर्नामेंट साठी ते आलेले आहेत। अहो पंच केलाय, चांगली फिरकी पाहिली बॉलरच्या माध्यमातून, धावसंख्या झालेली आहे, दोन धावा फलकावर लगावले गेले आहेत 21 चेंडूमध्ये, नक्कीच चांगली धावसंख्या तुम्हाला सेट करावी लागणार आहे, मोठी फटकेबाजी करावी लागणार। पहिलं षटक नक्कीच निर्णायक षटक असेल, पहिल्या षटकामध्ये किती धावा येतात, कारण का पहिल्या षटकामध्ये मात्र नक्कीच 15 धावा आधी आल्या होत्या। ह्या षटकामध्ये बघूया, हवेमध्ये चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे, बघूया हवा कोणाची, सहा 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 धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड ऑफच्या दिशेने, जबरदस्त बॅटिंग करतोय, बॅकवर्डावर चेंडू पंच केला एम एस स्टाईल मध्ये, चेंडू ट्रॅव्हल झालाय सहा धावेसाठी। धावसंख्या झाली 8 धावा, 4 चेंडू झालेले आहेत स्ट्रायकिंगला, आपण पाहतो रॉयला 20 चेंडू मध्ये, आता 49 धावाचं लक्ष आहे, 57 धावाचं टार्गेट सेट केलं गेलेलं आहे दर्यासागर आडिया संघासमोर। थोडा सामना मात्र फास्ट खेळवायचा आहे, म्हणजे मरू दे तो चॉकलेट डे आणि प्रपोज डे, आयुष्यात फक्त बॅटिंग दे, बॉलिंग दे, बॅटला पैसे दे, बॉलला पैसे दे, आणि काही नाही दिलं तर नॉन स्ट्राईक दे, ते पण नाही दिलं तर फिल्डिंगला तरी घे, हे क्रिकेट आहे मित्रांनो। डिक्लेशन झोन मध्ये चेंडू जातोय, सामी जबरदस्त पंचगिरी करतोय, दोन दिवस सातत्याने पराकाष्ठा करतोय स्टार स्पोर्ट जे ऑर्गनाइज केलेली आहे स्पर्धा, त्या स्पर्धेसाठी चांगली पंचगिरी करतोय। धावसंख्या झाली 9-5 चेंडू झालेले आहेत, रॉयनी मात्र नक्कीच 3 चेंडू फेस केलेले आहेत, 8 धावा त्याच्या माध्यमातून पाहिल्या, आता मात्र परफेक्ट डिलिव्हरी, डोक्यावरून चेंडू जातोय पंचाने, मात्र वाईट चेंडू नक्कीच पाहायला भेटतोय, म्हणजे एक काल असा होता मुलांनी गुरुजींना बघितलं तर मुलं वाटा बदलायची, आता काल इतका बदललाय, गुरुजींनी मुलांना बघितलं तर मुलं गुरुजी वाटा बदलतात, नक्कीच काल बदललेला आहे मित्रांनो। शेवटचा चेंडू आहे, 10 धावसंख्या झाली, आता एक षटकार मारायचा आहे, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच तुमचे 15 धावा आल्या होत्या, तेव्हा आता तुम्हाला 16 धावा काढायचे आहेत, जर तुम्हाला जिंकायचं असेल तर षटकार नक्कीच रॉयला मारावा लागेल। ओहो काय चेंडू मारलाय, परंतु डिक्लेशन झोन मध्ये जातोय, पंचाने निर्णय सांगायचं आहे, खेळाडूंकडे बघायचं आहे पंचाने निर्णय ठरवायचा काय आहे ते।
एक धाव, धाव संख्या झाले 11 धावा फलकावर लगावले गेले आहेत. आदमी जन्म लेत आहे तो हात मे दिखाई देते दूध की बॉटल. लड़का स्कूल में जाता है तो हाथ में दिखाई दे फैयाज भाई पानी की बॉटल. लड़का और फारूक भाई थोड़ा बड़ा हो जाता है ना तो हाथ में दिखाई देते बियर की बॉटल. लड़का और थोड़ा बड़ा हो जाता है तो हाथ में दिखाई देती है सलाइन की बॉटल. और मरने के बाद लोग लेके जाते हैं केरोसिन की बॉटल. म्हणजे बाटली बाटली जी कमाल आहे. बरोबर ना? कारण का इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे धमाल आहे, इथे कमाल आहे. कडक पे सडक पे धडक धड 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 कड 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 कडक नक्कीच पाहायला भेटेल. एक वाजता समाप्त धाव संघ जाईल 11 धावा फलकावर लगावले गेलेत. आणि फैयाज भाईची फारूक भाईची दोस्ती आहे ना, म्हणजे हमारी दोस्ती कोणी निर्मा पावडर नाही. जो पहिले इस्तेमाल करे और फिर विश्वास करे. हमारी दोस्ती तो LIC की है तरह है, जिंदगी के साथ पे और जिंदगी के बाद भी. बरोबर ना फैयाज सर? आणि फारूक भाईची दोस्ती आहे नक्की, त्या सुद्धा दोस्ती सुद्धा चर्चा होईल. एक वाजता समाप्त धाव संघ झाले 11 धावा फलकावर लगावले गेले आहेत. नक्कीच पुन्हा इथे सज्ज झाला बॅटर सँटी. बघूया काय करतोय. मोठे फटके भाई सँटीला करावे लागणार आहे. आहो आता मात्र पंचाने सुवर चेंडू घोषित केलेला आहे. नक्कीच सामना ऑन आहे. 18 चेंडू आणि 45 धावा समीकरण. 18 चेंडू 45 धावा, प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 15-15 धावा बनवाव्या लागतील. रिक्वायर रन रेट आपण नक्कीच पाहिला तर 15 ची सरासरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवर. ओहो सँटी मोठा फटका, माझा फटका मात्र असफल झालेला आहे. म्हणजे आको मी नींद बहुत आहे पर सोना नाही आहे. आंखों में नींद बहुत है पर सोना नहीं है. यही समय कुछ करने का मेरे दोस्त. इसे खोना नहीं है, इसे खोना नहीं है. धाव संघा 12 धावा फलकावर लगावले गेले आहेत. पुणे इथं सज्ज झालाय बॉलर. आता मात्र 17 चेंडू 45 धावा फटकेबाजी नक्कीच करावी लागणार आहे. हवेमध्ये चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे. 6 धावेसाठी ट्रॅव्हल झालाय. दण दण कण कण करत हवा के संग संग गटा के संग संग. 6 धावेसाठी फैज भाई कहते चलू. एका लहान मुलाला विचारलं कोणत्या शाळेत जातोस, तो म्हणाला शाळेत जात नाही मला पाठवतात. आत्मविश्वास आहे. धाव संघ झाले 18 धावा फलकावर लगावले गेले आहेत. मजबुरी पण काही चीज आहे ना. लहानपणी शाळेत धिंगाने घालणारी आमची पोरं आज 8 ते 10 तास ऑफिस मध्ये लॅपटॉपच्या समोर बसलेले असतात. बरोबर ना? धिंगाने घालणार. आमचे फैयाज भाई सुद्धा भरपूर लहानपणी धिंगाने घालायचे. आता मात्र जेटीवर उभे असतात, 12-12 तास जेटीवर उभे असतात. ओहो जबरदस्त मारले षटकार. स्वागत केलंय 6 धावेने. ओहो काय कॅच पकडलेलं, काय कॅच पकडलेलं, कॅच ऑफ द डे. बघा मोबाईल एका हातात ठेवून तरी कॅच पकडलेले इस्माईल. नक्कीच काय कॅच पकडली, कॅच ऑफ द डे आपण पाहिली. 3 षटकार 500 रुपये कॅश प्राईज. सँटी 3 षटकार मारायचे 500 रुपये कॅश प्राईज फैयाज पटेल यांच्याकडून आहे. स्पीड बोटीचे पैसे आहेत त्यांच्याकडे. स्पीड बोट भरपूर मेहनत घेतात मित्र. 12-12 तास ते उन्हात असतात म्हणून आता ते त्यांच्या घरात पूर्ण फॅमिली आता बंगल्यामध्ये आहे. ते 12 तास उन्हात असतात म्हणून जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा सँटी सज्ज झाला. सँटी काय घडलंय, काय बिघडलंय. आणि फलंदाज नाही, डिक्लेशन झोन मध्ये चेंडू जातोय. डिक्लेशन झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. जबरदस्त असा लागणारा सामना. ना जितना जरुरी है ना हारना जरुरी है. ना जितना जरुरी है ना हारना जरुरी है. जिंदगी एक खेल है, बस खेलना जरुरी है. पुन्हा एकदा सँटीसाठी. सँटीने मात्र चांगला चेंडू मारलेला आहे. डीप मध्ये जातोय, ट्रॅव्हल झालाय. बघूया की धावेसाठी. एक धावेर मात्र समाधान. चांगला चेंडू, चांगली फेकी म्हणावी लागेल. काल अलिबागला गेलो होतो कॉमेंटीसाठी. धाव संघ झाले 26 धावा. आता 13 चेंडू 31 धावा असं समीकरण. 13 चेंडू आणि 31 धावा. स्ट्रायकिंग इंग्लंड रॉय काय सामना पाहतोय आपण.
ओहो जबरदस्त मारलेला फटका हवेमध्ये हवेमध्ये सहा सहा आणि आता मात्र पुन्हा एकदा संधी होती परंतु नक्कीच धडपड पाहायला भेटली. जबरदस्त षटकार सहा धावेसाठी. अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता गुरु, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आता मात्र 12 चेंडू 25 धावा सेंटी रॉय, 12 चेंडू आणि 25 धावा असा समीकरण आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला, प्रेक्षणे सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ मैदानामध्ये पाहायला भेटतोय. 12 चेंडू 25 धावा, रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतो धावा, कोणाची आहे हवा, म्हणून म्हणतो रन कर रे भावा, मग तुझीच हवा. 12 चेंडू 25 धावा असा रंगणारा सामना, कारण का जो संघ आहे जाळगावचा संघ मोठा संघ आहे, परंतु आमचा लोकल टायलेंट जो संघ आहे दर्यासागर, तो संघ मात्र त्याला मात देताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. आणि नक्कीच शिवशक्तीचे सुद्धा समर्थक आहेत, पप्पा झेंडेकर असेल, उदय नादगावकर असेल, उत्तम दादा असेल, ते सुद्धा नक्कीच सपोर्ट करतात, तुम्हाला पाहायला भेटतात. नक्कीच आमचं श्रीविठ्ठल तांबडेवचे सभासद असतील, ते सुद्धा नक्कीच सपोर्ट करताना मात्र नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतात. कमलाकर कालेकर असेल, पंढरी कालेकर असेल, वासुमामा असेल, नक्कीच ते सुद्धा दर्यासागर संघाला सपोर्ट करताना तुम्हाला पाहायला भेटतात. 12 चेंडू आणि 25 धावा, रन करावे लागतील सॅन्टी. सगळा प्रेक्षक वर्ग तुमची मॅच पाहत आहे. 12 चेंडू आणि 25 धावा, जबरदस्त रंगणारा सामना. आता बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय किशोर अष्टपैलू असा खेळाडू, आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकला तर नेतृत्व कराल, हरला तर मार्गदर्शन कराल, त्यामुळे जोखीम मात्र नक्कीच दोन्ही संघाला पत्करावी लागणार आहे. पुन्हा एकदा टाकला चेंडू, डान्स इन द ग्राउंड, पंचांकडे नक्कीच जाऊ. पंचाने सुद्धा सांगितलंय लेग पाहिजे सुरप, 1+1 वाईट प्लस वन, वन प्लस वन, ये पडी नाही सपे गुरु. गब्बर सिंग ये कैके गया, जो डर गया ओ घर गया, ओ गब्बर सिंग कैके गया, जो डर गया ओ घर गया. नक्कीच बघूया. आता 12 चेंडून 23 धावा असं समीकरण आहे. स्ट्राइकला सॅन्टी, सॅन्टी भाई काय षटकार मारलायस, जबरदस्त षटकार, सहा 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 धावेसाठी जबरदस्त बॅटिंग करतोय सॅन्टी. साप पांटी जबरदस्त बाप पाटिंग करतोय, आपापल्या सपांगा साप पाटी का पराकाष्ठा करतोय, नक्कीच नेतृत्व मात्र करतोय. जबरदस्त रंगणार सामना. आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावा असं नक्कीच समीकरण नक्कीच तुम्हाला पाहायला भेटत आहे. तुटने लगे हौसला तो याद रखना, बिना मेहनत के सर पर ताज नहीं होते, अंधेरे में ढूंढ लेते हैं जुगनू, पर जुगनू किसी के मोहताज नहीं होते, जुगनू किसी के मोहताज नहीं होते गुरु. 11 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा सज्ज झालं. आता मात्र बॉलरला कमबॅक करावं लागेल, बॉलरला मात्र आईस्क्रीम खावी नक्कीच लागणार आहे. बघूया बॉलर कोणती आईस्क्रीम खातोय, याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा सॅन्टी साठी चप्पल झाला सॅन्टी, काय घडतंय काय बिघडतंय. नक्कीच आता डॉट बॉल पाहतोय धावसंख्या झाली. आता माझा 10 चेंडू आणि 17 धावा, 10 चेंडू 17 धावा, हे 4 चेंडू जे असतील ते निर्णायक असतील. या 4 चेंडू मध्ये किती धावा येतात, तुम्ही शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा कमी ठेवता, याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. जबरदस्त हृदयाची ठोकर चुकवणारा खेळ पाहायला भेटतो, कारण जालगाव या संघाने हरण्याच्या संघाला 3 ओव्हर म्हणजे 1 ओव्हरची पेनल्टी असताना हरवलेली आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा मात्र स्पर्धेचा नियम आहे. फिल्डिंग मध्ये नक्कीच थोडी तब्दील तुम्हाला पाहायला भेटते. सुबह की चाय और बड़ो की राय लेते हुए, 2 अक्षाचं लक, 2.5 अक्षाचं भाग्य आणि 3 अक्षाचं नशीब. उघडण्यासाठी 4 अक्षाची मेहनत करावी लागणार आहे सॅन्टीला. हवेमध्ये चेंडू आहे, काय घडतंय काय बिघडतंय, बघा चेंडू कुठे गेला. मोठी विकेट, मोठा बॅटर मात्र बाद झालेला आहे. नक्कीच
आता मात्र सन्नाटा असेल दर्यासागरच्या एक ह्यामध्ये, कारण मोठा बॅटल आउट झालेला आहे ज्यांनी नेतृत्व सुद्धा मुंबईमध्ये जी लीग झाली त्या लीग मध्ये सुद्धा नेतृत्व केलं होतं. तो बॅटर मात्र आता बाद होताना आपण पाहतोय. आता नवीन बॅटर मैदानामध्ये आले नंदू सापका वंदू. बघू नंदू आपल्या संघाकडे काय करतोय. आताच याच दीड महिन्यामध्ये चार ट्रॉफी शिवशक्तीच्या नावावरती आहेत. नक्कीच एकाच दिवशी मात्र दोन ट्रॉफी सुद्धा त्या ओलच्या मैदानामध्ये शिवशक्ती या संघाने मारले होते. नक्कीच त्यांची सुद्धा चर्चा होईल. आणि बघू नंदू आपल्या संघाने काय करतोय. सेंटी मात्र आउट झाले, नऊ चेंडूमध्ये 17 धावा बनवायचे आहेत. रॉय मात्र नॉनस्ट्राईक एंडला आपण रॉयला पाहतोय. नवीन बॅटरमध्ये नंदू आलेला आहे. नक्कीच नंदूने मात्र 18 धावा सुद्धा दिल्या होत्या, परंतु आता नऊ चेंडूमध्ये त्याला 17 धावा बनवायचे आहेत. त्याने धावा दिल्या होत्या 6 चेंडूमध्ये 18, परंतु आता नऊ चेंडूमध्ये 17 धावाचं समीकरण आहे. एक षटकार मारावा लागणार नंदूला. हो चांगला पंच केलाय, बघूया की धावा भेटतायत याच्याकडे नक्की समज लक्ष असेल. एक धाव पूर्ण केली आहे. स्ट्राइकिंग एंडला नक्कीच आपण रॉयला पाहतोय. आठ चेंडू आणि 16 धावा. नक्कीच चाय सुद्धा आलेली आहे. रॉय कवी भाईला पाहतोय चायचा आनंद घेताना. सुबह की चाय और बडो की राहिले ते हुए. आठ चेंडू मध्ये 16 धावा असं समीकरण आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय रॉय. आठ चेंडू 16 धावा. डान्स इन द ग्राउंड. अहा आता मात्र पंचांकडे नक्की जाऊ. पंचाने व्हाईट चेंडू घोषित केलाय. जीवनात रस नाही प्रेमात यश नाही, जीवनात रस नाही प्रेमात यश नाही. जायचं होतं अमेरिकेला परंतु स्वर्गावरून बस नाही. ओहो काय घडलंय काय बिघडलंय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो चांगला मारे चांगला पंच पाहायला भेटला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र अडचणीमध्ये सापडला दर्यासागरा संघ. काय होता समीकरण बघा मित्रांनो. नऊ चेंडूमध्ये 17 धावा, परंतु नंतर मात्र काय घडलंय भावा. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून मुनाफ चिपळूणकर सर इथे बघत आहेत. मुनाफ चिपळूणकर सर, तुम्ही आहात म्हणून आमच्या आयुष्याला भाव आहे. तुम्ही आहात म्हणून आमच्या आयुष्याला भाव आहे, नाहीतर आमचं आयुष्य म्हणजे एक वडा पाव आहे. बॉलिंग साठी शंतनू. स्टार्क एंगला पाहतो नंदू. शांतनू शांतनूला आपण पाहतोय. 15 वर्षाचा खेळाडू फयाज भाई, वय वर्ष 15 आणि 15 वयामध्ये मोठमोठे टूर्नामेंट या खेळाडून गाजवलेले आहेत. तोच शांतनू सज्ज झालाय. टाकला चेंडू बॅक हॉलला. जाऊ पंचांकडे. पंचाने मात्र पहिला चेंडू सुवर चेंडू. पहिला चेंडू पंचाने सुवर चेंडू घोषित केला आहे. पंचाने अंतिम असेल.
सहा चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आहे. हो आता माझ्या नक्कीच डोक्याच्या वरून चेंडू पाहतो आपण. नक्कीच एक धावेसाठी जातोय चेंडू, एक धावेर मात्र समाधान. पाच चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आहे. पाच चेंडू आणि 13 धावा असं नक्कीच समीकरण आपण पाहतोय. हो चांगला पंच केला चेंडू, बघूया की धावा भेटतील याच्याकडे. नंतर मध्ये स्ट्राईक वर आणावं लागेल. काय घडतंय काय बिघडतंय, परंतु तेवढाच ताकदीचा खेळाडू सुद्धा होता आर्यन. आर्यन महात्मा त्यात झालेला आहे. चार चेंडू 12 धावा एक षटकार. काय घडतंय काय बिघडतंय. प्रेमात पडणं म्हणजे क्रिकेट सारखं आहे, डोकं आउट होतं आणि हृदय अपील करत असतो. नक्कीच आता मात्र चार चेंडू 12 धावा असं समीकरण आपण पाहतोय. स्ट्रायकिंग इनला नंदू, शंतनूटू नंदू, फुलटॉस चेंडू होता. समाचार नक्कीच घ्यायचा होता, परंतु काय घडलंय काय बिघडलंय. दोन धावा नक्कीच होतील. आता अजून सामना ऑन आहे. तीन चेंडू आणि 10 धावा. स्ट्रायकिंग इनला नंदू, हिडो बनायची संधी नंदूला आहे. तीन चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आहे. नक्कीच हिरो बनायची संधी आहे नंदूला. तीन चेंडू मध्ये एक षटकार एक चौकार. ओहो डान्स द ग्राउंड. काय घडलंय काय बिघडलंय एक धावेसाठी. आता दोन चेंडू आणि 9 धावा. आयुष्य खूप सुंदर आहे बायको, फक्त क्रिकेट प्रेमी मिळाली पाहिजे, परंतु आयुष्य मात्र खूप सुंदर आहे. तावीज बाय काय ते चेलू. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धा नियम आहे. दोन चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेसिंग हा मात्र स्पर्धेचा नियम आहे. दोन चेंडू आणि 9 धावा. तावीज बाय बुलाती है पर जाने का नहीं. दोन चेंडू मध्ये नक्कीच 9 धावा एक षटकार नंदू, एक षटकार. मॅच मध्ये कलाटणी आणू शकतो, पूर्ण कम बॅक फुटला टाकला संघाला, परंतु अजून सामना ऑन आहे. दोन चेंडू आणि 9 धावाचं समीकरण पाहतोय. पुण्याचे शंतनू सज्ज झालाय बॉइंट ट्रॅक वर. फुलटो हा चेंडू होता आणि नंदूने काय भिरकावलाय, का मला घेतलं, का मला उदय नादेवकरांनी फोन करून बोलवलं, का पप्पा झेंडेकरांनी माझं तिकीट काढलं, त्याचं मात्र प्रक्षेपण करताना नंदू आपल्या संघासाठी. नंदूने जरी मॅच काढली तर फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपये कॅश पे आलेलं आहे. नंदूने जरी मॅच काढली तर उदय नादगावकर यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज. नंदूने मॅच काढावी लागेल. एक चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आहे. एक चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धा नियम. नंदू एक चेंडू 3 धाव. रन कर रे भावा तुझीच हवा. एक षटकार किंवा एक चौकार. एक षटकार किंवा एक चौकार कंपल्सरी. हृदयाचे ठोके चौकाना खेळ तुम्हाला पार भेटतोय. जर हृदयविकार कोणाचा असेल तर त्याने हा सामना नाही पाहिला तरी चालेल. धड 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 होताना पाहतायत फयाज बाय. हृदयाचे ठोके चुकताना खेळ पाहायला भेटतोय. आणि काय घडतं अजून सामना होणार आहे. भागायचं भाग पसंती बाकीच का सवाल आहे. आणि दैरासागरा संघ 2 धावेने हरलेला, 2 धावेने, परंतु चांगली लढत या संघाने दिलेली आहे मित्रांनो. खरोखर चांगला सामना आपण पाहिला, चांगली लढत या जळगाव या संघासमोर दैरासागरा संघाने दिलेली आहे. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन शांत बसा मी गसंत नाही.
आणि शंतनूसाठी फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपये कॅश लागले. शंतनूसाठी शंतनूंची बॅटिंग बॉलिंग टाकली शेवटच्या बॉल ओव्हरसाठी आणि जबरदस्त बॉलिंग त्यांनी टाकली. की 15 वर्षाचा खेळाडू आहे आणि शंतनूसाठी 500 रुपये कॅश लागले फैयाज पटेल यांच्याकडून. फैयाज पटेल मात्र शंतनूसाठी रोज खुश झालेले आहेत. बघूयात अमोल पालेकर कॉमेंटेटर त्याच्यावर कधी खुश होत आहेत. फैयाज पटेल सर शंतनूवर मात्र खुश झालेले आहेत. बघूया आता कॉमेंटेटर अमोल पालेकर वर ते कधी खुश होत आहेत. शंतनू येण्याचं शंतनू शंतनू यायचं शंतनू छोटा पॅकेट बघा धमाका. 500 रुपये कॅश प्राइज मात्र फैयाज पटेल यांच्याकडून शंतनूसाठी आलेला आहे. कारण का हा 15 वर्षाचा खेळाडू बघा किती छोटा खेळाडू मित्रांनो. मूर्ती लहान पण कीर्ती महान. झुम झुम करायचंय. बघा फैयाज पटेल सर किती मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी 500 रुपये जे त्यांनी कॅश प्राइज दिलं होतं ते माझ्या दरबार भाईसाठी सांगितलं की तुमच्या हस्ते मात्र हा एक कॅश प्राइज द्या. दरबार भाई सुद्धा मोठे समाजसेवक आहेत. नक्कीच जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. प्रेशरचा तो ओव्हर आहे फैयाज भाई. तुम्ही जे पैसे लावला तो नक्कीच चांगले देणगी लावलं. कारण का ती प्रेशरची ओव्हर होती. 15 वर्षाचा जो खेळाडू होता त्यांनी प्रेशर रिलीज केलं. कसं प्रेशर रिलीज करतं ते मात्र त्याच्याकडे आहे. आणि नक्कीच दर्यासागरा संघ सुद्धा चांगली फाईट त्या संघाकडून आपण पाहिली. परंतु जिंकले संघाचे हार्दिक स्वागत आणि पुढील संघासाठी मात्र